नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मज्जेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या नागरत्ना चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा चॅनल मी उघडला आहे खास मराठी आणि सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे माय इंग्लिश बुक 7 मधला. मी तुम्हाला शिकवली होती ही कविता इट्स अ स्मॉल वर्ल्ड. जी मुलं आज पहिल्यांदा पाहत असतील माझा चॅनल आणि त्यांनी जर ह्या कवितेचं एक्सप्लेनेशन बघितलं नसेल तर त्यांनी नक्की पहा. आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे ह्याचे वर्कशॉप जे दिलेलं आहे ते वर्कशॉप तुम्ही कशा प्रकारे सोडवणार, ठीक आहे? तर बघूया. एक, सिंग अ सॉन्ग, म्हणजे आता हे जे गाणं आहे ना तर ते तुम्हाला आधी गायचं आहे. टू, नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? राइमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. ओके, नाही यमक जुळणारे शब्द त्याला म्हणतात राइमिंग वर्ड्स. आता त्याच्यामधून मग त्यांनी काय सांगितलं, ह्याच्यामधून शोधा. ॲड वन मोर राइमिंग वर्ड टू ईच पेअर. आता आपण ह्याच्यामध्ये कवितेमध्ये राइमिंग वर्ड कसे शोधतात बघा. टीयर्स, फियर्स आहेत ना, टीयर्स आणि फियर्स. ह्याच्यामध्ये अजून एक आपण शब्द काय जोडू शकतो सांगा बघू. इयर्स जोडू शकतो. मग लिहिताना तुम्ही कसं लिहिणार वहीमध्ये दाखवते तुम्हाला मी. म्हणजे कसं माहिती आहे का, शंका राहायला नको मनामध्ये की कसं लिहायचं होतं म्हणून, ठीक आहे? तर हे बघा, आता टीयर्स, फियर्स, अजून एक शब्द आपला त्यांनी टाकायला सांगितलं ना, इयर्स. हो की नाही? किंवा हिअर्स सुद्धा लिहू शकता. कळलं? तर अशा प्रकारे. त्याच्यानंतर दुसरा रायमिंग वर्ड कोणता आहे, शेअर, अवेअर. बघा, शेअर, अवेअर. मग तिसरा आपण काय लिहिणार, केअर, डेअर. ठीक आहे, अशा प्रकारे लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, सन, वन. यमक जुळणार शब्द सन, वन. हे बघा, फन, गन, रन, अशा प्रकारे आपण कितीतरी शब्द लिहू शकतो. मी तुम्हाला मुद्दाम जास्त शब्द लिहून देत आहे कारण की मनामध्ये शंका राहायला नको, ठीक आहे? आणि इथे बघा, इथे काय आहे, वाईड. हे बघा, डिवाइड, डिवाइड, वाईड जे होतात ना ह्याचे यमक. तर डिवाइड, वाईड, हाइड, राइड आहेत ना, अशा प्रकारे यमक जुळणारे शब्द त्यांनी तुम्हाला बनवायला सांगितलेले आहेत, ठीक आहे? हे काय आहेत, पेअर्स. पेअर म्हणजे जोडी. पेअर्स ऑफ राइमिंग वर्ड्स. स्पेलिंग्स पार्ट झाले पाहिजे तर तुमचे. राइमिंग वर्ड्स, ठीक आहे? बघा, अशा प्रकारे तुम्हाला ते लिहायचं आहे, बोलून बोलून लिहायचं. टी ई ए आर एस, टीयर्स. टीयर्स म्हणजे काय? टीयर्स म्हणजे अश्रू, डोळ्यातील अश्रू. फियर,
लिहायचं फक्त फियर्स, फियर्स म्हणजे भीती, इयर्स म्हणजे कान, ते तर माहितीच आहेत तुम्हाला, हिअर्स म्हणजे हिअर म्हणजे ऐकणे, हिअर्स म्हणजे ऐकणे. मग असं आहे हे शेअर म्हणजे हिस्सा, अवेअर म्हणजे सावधान असणे, केअर म्हणजे काळजी, केअर म्हणजे काळजी, आणि डेअर म्हणजे हिम्मत करणे. मग सन, वन, फन, गन, रन, डिवाइड, वाइड, हाइड, राइट. डिवाइड म्हणजे विभाजित होणे, वाइड म्हणजे मोठा, हाइड म्हणजे लपणे, आणि राइड म्हणजे ते घोड्यावरती बसून फेऱ्या मारतात ना, राइड म्हणतात त्याला. ठीक आहे, तर आता पुढे बघूया आपण त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे. गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. आता हे जे इथे ओळी दिली आहे ना, गेस करा म्हणजे अंदाज लावा, आणि डिस्कस करा म्हणजे तुम्ही आपापसामध्ये चर्चा करा ह्या ओळींचे मीनिंग्स काय आहेत, अर्थ काय आहेत. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, म्हणजे हे जे जग आहे ते हसण्याचं आहे. कळलं का तुम्हाला? तर तुम्ही असं पण लिहू शकता ना, हॅपी, वी लाफ व्हेन वी आर हॅपी, हो की नाही. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, अश्रूंचं जग आहे, म्हणजे हे जे ओळ म्हणजे काय आहे, दुःखाचं आहे. दुःख म्हणजे काय? सॉरो. तर दिस इज अ सिम्बल ऑफ सॉरो ऑर अनहॅपी पीपल. अनहॅपी म्हणजे दुःखी लोक, अनहॅपी पीपल रडतात ना, आणि लाफ्टर म्हणजे आपण हॅपी असतो तेव्हा काय करतो, लाफ्टर करतो, मीन्स हॅपी. हॅपी पीपल ऑलवेज लाफ्स. पीपल म्हणजे कोण? लोक. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स, होप्स म्हणजे आशा, उम्मीद. तर आपल्या ज्या काही इच्छा असतात ना, ते पूर्ण करण्यासाठी आपण जगत असतो की नाही, तर काय असतो आपण? होपफुल असतो, होपफुल फॉर फ्युचर, होपफुल फॉर फ्युचर. आता आपण एवढं मेहनत करतोय की नाही, कशासाठी करतोय? आपलं भविष्य सुधरावं म्हणून करतोय, हो की नाही. त्याच्यानंतर अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स, म्हणजे हे जग घाबरवणारं सुद्धा आहे. तर आपण कशा कशाला घाबरतो? म्हणजे कॅलॅमिटीज, काहीतरी आपत्ती आली नैसर्गिक, जसं आता करोना, ते काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे. डेंजर्स, कुठेतरी काय खतरा वगैरे असेल, म्हणजे आपलं इलेक्ट्रिक वगैरे असतं, ते पण डेंजर असतात ना आपल्यासाठी. डिप्रेशन्स म्हणजे हमेशा दुःखात राहणं, हे भीतीची कारणं आहेत. किंवा बघा, खोटं बोलणारी लोक सतत घाबरत असतात, हो की नाही, की अरे मी कुठे पकडला जाणार, मी कुठे पकडला जाणार, अशी भीती सतत त्यांच्या मनामध्ये फिरत असते. आता व्यक्तीच्या मनामध्ये चोर असला की मनामध्ये भीती निर्माण होते आपोआप, ठीक आहे. तर अनेक अशा प्रकारची कारणं आहेत भीतीसाठी. तर भीती म्हणजे काय? अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स म्हणजे काहीतरी नकारात्मक घटनेचा विचार करून घाबरणे, ठीक आहे, अशा प्रकारे. तर आपण कधी कधी घाबरतो? जेव्हा आपल्याला कुठेतरी डेंजर असतं तिथे आपण घाबरतो, आणि नैसर्गिक आपत्ती त्याला म्हणतात, कॅलॅमिटीज त्याला आपण घाबरतो.
नाइट, अंधार, डार्कनेस, अंधाराला पण घाबरतात ना पुष्कळ जण, तर अशा प्रकारे अनेक तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे, द पोएम सेज अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. हसणे म्हणजे सगळ्यांशी मैत्री करणे. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर जेस्चर्स दॅट मीन्स द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. अशाच प्रकारे काही असे उदाहरणं तुम्हाला द्यायला सांगितलेली आहेत, की जसं यांनी सांगितलं, हसणे म्हणजे मैत्री करणे. गिव्ह थ्री एक्झाम्पल्स ऑफ जेस्चर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मीनिंग ओनली इन सर्टेन रिजन्स. तर अशा प्रकारचे काय हावभाव असतील ना, त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायला सांगितलं आहे. वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्स अप. आता बघा, एखादा गोष्ट आपल्याला मान्य असेल ना, तर आपण असं करतो ना, थम्सअप म्हणतात ना याला, बघा असं करतात ते, ह्याला काय म्हणतात, थम्सअप. येस, मी आहे तुझ्याबरोबर, नाही तू बरोबर आहेस, असं आपण दाखवतो की नाही. हे काय झालं, हे एक जेस्चर झालं, एक आपला शारीरिक हावभाव झाला, ज्याच्याने आपण त्याला सांगितलं की हा बाबा तू बरोबर आहेस, मी आहे तुझ्याबरोबर, असं, ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्यांनी तुम्हाला लिहायला सांगितलेले आहे तीन उदाहरणं. आता त्यालाच आपण काय म्हणतो, थम्सअप म्हणतो. थम्सअप कोल्ड्रिंकच्या बॉटलवर पण आहे ना हे, आता थम्सअप, ठीक आहे. तर थम्सअप म्हणजे टू रेज युअर थंब अप, हा थंब आहे ना, ह्याला काय म्हणतात, थंब म्हणतात ना. टू रेज म्हणजे वर करणे, टू रेज युअर थंब अप, असं करणे. तर ह्याच्याने काय साबित होतं, ह्या साईननी, मीन्स एक्सेप्टेड ऑर agreed, it shows that it is a success, it shows acceptance agreed म्हणजे मान्य असणे, किंवा ऑर सक्सेस. आपलं काम पण झालं ना, की आपण म्हणतो येस झालं आहे आपलं काम, ओके नाही. आणि दुसरं जे आहे ना, ते आहे आता एक त्या लोकांनी दिलेलं आपल्याला, ठीक आहे, त्याचं मी तुम्हाला दिलं आहे विवरण. आता दुसरं आपण काय करतो, वी असं करतो ना, येस असं पण करतो ना आपण, वी. तर वी साईन असं लिहूया आपण, वी साईन, ओके. तर रायझिंग इंडेक्स फिंगर्स अँड मिडल फिंगर लाईक साईन वी टू एक्सप्रेस विक्ट्री ऑर सक्सेस. तर इट express victory म्हणजे जिंकणे, victory or success होणे म्हणजे यशस्वी होणे, ठीक आहे, त्याला म्हणतात success. त्याच्यानंतर तिसरं आपण काय gesture देऊ शकतो सांगा बघू तुम्ही, शेक हँड. जेव्हा कोणत्याही गोष्टीला आपण किंवा पहिल्यांदा भेटतो व्यक्तीला, तेव्हा हॅलो, किंवा आपण त्याची मैत्री स्वीकारतो, त्यावेळी आपण त्याला शेक हँड देतो, हो की नाही. आणि त्याच्यानंतर आहे बो. बो करणे म्हणजे असं, तो महाराजा कसा डोकं असं खाली करून उभा असतो माहिती आहे ना, तशा प्रकारे, म्हणजे टू मूव युअर हेड ऑर द टॉप ऑफ युअर बॉडी फॉरवर्ड ऑर डाऊनवर्ड्स
एज अ साइन ऑफ रिस्पेक्ट. आता आपण काय करतो, पाया पडतो की नाही आपल्या आईवडिलांचं. तशाच प्रकारे बो करणं म्हणजे असं, म्हणजे कसं ते राजा महाराजा लोकांना कसे आधी ते नमन करायचे त्याला म्हणतात बो करणे. ठीक आहे, तर हे काय आहे, कशाचं साईन आहे? दिस इज अ साईन ऑफ रिस्पेक्ट. कळलं, हे कशाचं साईन आहे? रिस्पेक्टचं साईन आहे. अजून आपण काय करतो, आता आपण ह्याच्यामध्ये ना थम्स अपच्या उलट थम्स डाऊन, डिसलाईक. आपल्याला नाही आवडली एखादी वस्तू तर आपण डिसलाईक करतो ना असं, नाही नाही नाही, फेल 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 असं. तर त्याला आपण लिहू शकतो ना थम्स डाऊन. इट्स अ साइन ऑफ डिसलाइक, ओके नाही, ओके. आता फाइव, द फॉलोइंग सेंटेन्सेस वेर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे. अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला शाळेच्या पहिल्या दिवशी ऐकायला मिळतात. ठीक आहे, हर्ड म्हणजे ऐकायला भेटणे, सेंटेन्सेस म्हणजे वाक्य. अशा प्रकारचे वाक्य ताबडतोब लिहून टाकायचं, पेन्सिल घेऊनच बसायचं. हर्ड म्हणजे ऐकणे. ठीक आहे, इन स्कूल फर्स्ट डे, फर्स्ट म्हणजे पहिल्या दिवशी. यूज दीज एक्सप्रेशन्स, एक्सप्रेशन्स टू प्रिपेअर सिम्पल कन्वर्सेशन. कन्वर्सेशन म्हणजे संवाद. कन्वर्सेशन म्हणजे संवाद. एकमेकांशी बोलतात की नाही तुम्ही, त्याला म्हणतात कन्वर्सेशन. ठीक आहे, बिटवीन म्हणजे बिटवीन टू ऑर मोर स्पीकर्स, म्हणजे दोन किंवा जास्त स्पीकर्स म्हणजे बोलणाऱ्या लोकांमधले संवाद. बिटवीन म्हणजे च्या मध्ये, बिटवीन म्हणजे च्या मध्ये स्पीकर्स बोलणाऱ्यामधले, बोलणारे स्पीकर्स कोण आहेत, बोलणारे ह्यांच्यामधले संवाद आपल्याला लिहायचे आहेत. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन वन्स. आता इथे काही तुम्हाला वाक्य त्यांनी दिलेले आहेत, या वाक्यांच्या मदतीने तुम्हाला संवाद लिहायचा आहे आणि हे वाक्य तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा वापरू शकता. असं काय नाही आहे की नियम फक्त एकदाच वापरायचं, एक वाक्य आणि परत वापरायचं नाही, असं तुम्ही करू शक, असं काहीच पाबंदी नाही आहे. अँड ॲड युअर ओन लाईन्स, आणि तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाक्य घालू शकता. ठीक आहे, फ्रॉम पेअर्स ऑफ ग्रुप्स अँड प्रेझेंट द कन्वर्सेशन इन द क्लासरूम. आता हे जे काही वाक्य त्यांनी इथे आपल्याला दिलेले आहेत ह्यांच्या मदतीने तुम्हाला एक संवाद लिहायला सांगितलेला आहे आणि तो संवाद तुम्हाला शाळेमध्ये दाखवायला सांगितलेला आहे. आता बघा, तुमच्या शाळेचा पहिला दिवस आहे तेव्हा तुम्ही मित्र मैत्रिणी सगळे एकत्र, एक म्हणजे कितीतरी सुट्टीच्या नंतर कितीतरी महिन्यानंतर भेटता ना त्यावेळी, आणि काही मित्र तुमच्या वर्गामध्ये नवीन सुद्धा येतात, तर त्या मुलांशी तुम्ही कशा प्रकारे संवाद साधणार? तर त्याच्यासाठी आपल्याला एक संवाद लेखन करावा लागेल जे आपण मिळून करायचं आहे. ठीक आहे, आपण एकत्र मिळूनच करूया, म्हणजे आपल्याला कसं सोपं पडेल, हो की नाही? तर बघा, आता पहिला दिवस शाळेचा, ठीक आहे, आधी आपण काय करतो, हाय, हॅलो,
मग नाव काहीतरी लिहायला पाहिजे ना, काय नाव लिहूया? सोपी सोपी नावं घ्यायची असतात, ठीक आहे? राम घेऊया, ठीक आहे? राम पहिला दिवस आहे. हाय हाय आशा, नावाचं पहिलं. ओ सॉरी, तुम्हाला दिसतच नाही आहे. थांबा जरा, कसं ॲडजस्ट करायचं रे भावांनो. आता पहिला हायपासून सुरू करूया आपण, ठीक आहे? हाय आशा, हाय आशा. नाव लिहिताना पहिलं अक्षर कधीही कॅपिटलच येतो, ठीक आहे? हाय आशा, हाऊ आर यू? दिलंय ना आपल्याला त्यांनी, हाऊ आर यू? कुठे आहे बघू, हाऊ आर यू हे बघा इकडे आहे, हो की नाही? हाय आशा, हाऊ आर यू? हॅलो राम. आता आशा उत्तर देते ना त्याला. आशा बोलली ना, आशा आशा हॅलो राम, आय एम, हे बघाय तिने, आय एम फाईन. थँक यू, विचारल्याबद्दल धन्यवाद. झालं ना आपलं एक वाक्य आपण ॲड केलं ना याच्यामध्ये, थँक यू. आधी राम बोला हाय आशा, हाऊ आर यू, किंवा हाऊ आर यू आशा असं सुद्धा लिहू शकता. आशा हॅलो राम, आय एम फाईन, थँक यू. आता त्याच्यानंतर काय दिलं आहे त्यांनी आपल्याला, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. आता राम बोलला, बघा राम काय बोलला, इट्स नाईस टू बी बॅक टू स्कूल. परत शाळेवरती, शाळेमध्ये आल्यानंतर फार बरं वाटतंय. इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. ओके बघा, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, ठीक आहे? आता अजून काय करू शकतो आपण, वी हॅड सो मच फन टुगेदर, म्हणजे आपण दोघांनी मिळून फार मज्जा केली होती, कधी गेल्या वर्षी असेल मग. सो नाईस टू सी यू अगेन. अजून काय आहे, हाऊ वॉज युअर हॉलिडे, आय एम न्यू हिअर, माय नेम इज, माय नेम्स, व्हॉट्स युअर्स. आता जो नवीन विद्यार्थी आलेला आहे ना तो असं बोलतो, हाऊ डीड यू स्पेंड युअर हॉलिडे, सुट्टी तुम्ही कशाप्रकारे घालवली. आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, तुम्हा सगळ्यांना बघून मला खूप आनंद होत आहे. आय स्पेंड माय हॉलिडे ॲट माय विलेज, मी माझी सुट्टी इथे घालवली. दिस इज माय न्यू बॅग लिहू शकता, दिस इज माय न्यू बुक लिहू शकता, ओके ने? तर वी वेंट टू डॅश इन द वेकेशन, वी वेंट टू युअर विलेज इन द वेकेशन, तुझ्या गावी जाऊया आपण सुट्ट्यांमध्ये, ठीक आहे? आता आपण कसं वाक्य बनवू शकता बघूया आपण, आता प्रयत्न करूया. आता काय झालं, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, हे झालं आपलं. त्याच्यानंतर सो नाईस टू सी यू अगेन, आशा बोलली. हा आशा, सो नाईस टू सी यू अगेन, ठीक आहे? आता
आधी है वाक्य क्यों का मीट माई फ्रेंड्स, आधी है नवीन मुलाला घेऊ का आय एम न्यू हियर। आता कोण असेल तिसरं नाव? हसन, हसन बोलतोय आय एम न्यू हियर, इथे मी नवीन आहे, माय नेम इज हसन, माय नेम इज हसन। ठीक आहे, आता हसन त्यांना विचारतो व्हॉट्स युअर्स, व्हॉट्स युअर्स म्हणजे तुमचं नाव काय आहे। ठीक आहे, प्रश्नचिन्ह येणार। आशा, हाय हसन, हाय हसन, माय नेम इज आशा। झालं एक वाक्य तयार, आता राम बोलतो माय नेम इज राम। ठीक आहे, ग्लॅड टू सी यू हियर, ग्लॅड टू सी यू, तुला पाहून आनंद झाला, तुला पाहून खुशी झाली। ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिले आता? हसन बोलतो काय बोलतो बघा, मीट माय फ्रेंड्स। आता त्याची पण नवीन मित्र आहेत की नाही तो पण त्यांचं इंट्रोडक्शन करून देत आहे, म्हणजे ओळख करून देत आहे। हसन, मीट माय फ्रेंड्स। आता काय नाव ठेवणार बघा, हे मी नावं ठेवलेली आहेत, तुम्ही तुमच्या मनाने कुणाचंही नाव ठेवू शकता। ठीक आहे, आता हसन काय बोलला? मीट माय फ्रेंड्स, काय नाव ठेवूया बाबा आता यांचं? वेद अँड रहीम। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय? हे अशा प्रकारे ना तुम्ही वाक्य बनवू शकता। आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल। आता हसन परत हेच बोलतोय, आय एम सो ग्लॅड होणे म्हणजे आनंदी होणे, आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, तुम्हा सर्वांना बघून मला खूप आनंद झाला आहे। हाव वॉज, आधी हे घेऊया, हाव वॉज युअर, How was your holiday? How was your journey to school? राम विचारेल, कोणीही कोणालाही विचारू शकतो, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता। How was your
जर्नी म्हणजे प्रवास, जर्नी टू स्कूल, शाळेमध्ये येताना म्हणजे व्यवस्थित आलास ना असं आपण कसं चौकशी करतो ना तसं, हसन। येस, एवढं लिहिलं तरी चालेल, ठीक आहे। त्याच्यानंतर हाऊ वॉज युअर हॉलिडे, आशाने विचारलं सगळ्यांना। आशा, हाऊ वॉज युअर हॉलिडे, राम आय एन्जॉयड अ लॉट, मी खूप मज्जा केली, एन्जॉयमेंट केलं, ठीक आहे। व्हॉट अबाउट यू, व्हॉट अबाउट यू, तुझं काय, मी तर खूप मज्जा केली, तुझं काय, आता आशा बोलली। आय स्पेंट माय हॉलिडे ॲट, आय स्पेंट माय हॉलिडे ॲट माय विलेज, मी माझ्या गावी माझी सुट्टी घालवली, ठीक आहे। आय स्पेंट माय दिस इज आता आय स्पेंड माय हॉलिडे ॲट माय विलेज। रहीम बोलला आय कुड नॉट गो एनिवेअर, मी कुठेच गेलो नव्हतो, एनिवेअर, बट मेनी ऑफ माय फ्रेंड्स वेअर हिअर, बट मेनी म्हणजे पुष्कळ ऑफ माय फ्रेंड्स वेअर हिअर, आम्ही कुठेच गेलो नव्हतो पण इथे माझे भरपूर मित्र आहेत। वी हॅड मच फन टुगेदर, वी हॅड मच फन टुगेदर, आम्ही इथे खूप मज्जा केली, ठीक आहे। तर बघा आपण हे पण आला होता, वी हॅड सो मच फन टुगेदर, हा मुद्दा सुद्धा आपला कवर झालेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर राम झाला, रहीम झाला, आता वेद बोलायचं बाकी राहिलंय, बघूया आपण वेद काय बोलतोय का। वेदला आपण काहीतरी आपण बोलायला देऊया ना, वेद, ठीक आहे। अँड हिअर इन स्कूल, अँड हिअर इन स्कूल, आता शाळेत सुद्धा वी शाल हॅव, वी शाल हॅव मोर फन म्हणजे मज्जा टुगेदर, ठीक आहे। इथे आपण शाळेत सुद्धा सगळ्यांनी मिळून खूप मज्जा करूया,
आता जुने फ्रेंड्सही भेटले आणि नवीन फ्रेंड पण भेटले आणि आता त्यांचा मोठा ग्रुप तयार झालेला आहे. ठीक आहे. तर आशा, वेलकम टू अवर स्कूल, किंवा हा वेलकम टू अवर स्कूल. हे जुने आहेत ना, ती नवीन मुलं आहेत ना, म्हणून ती त्यांना काय करते, वेलकम करत आहे. ठीक आहे. आता ते सगळे मिळून काय बोलतील, वेद. आता वेदच बोलूया आपण. वेद बोलेल थँक यू. बघितलं ना आपण मिळून बनवलं की नाही हे सगळं, बनवलं ना आपण सगळ्यांनी मिळून. बघा, तर ह्याला म्हणतात कन्व्हर्सेशन. तर हा जो पाचवा प्रश्न होता ना, त्याचं हे आहे उत्तर. आणि व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहायचं, लिहिताना स्पेलिंग मिस्टेक्स करायचे नाहीत. ठीक आहे. आता आपण काय काय लिहिलं बघूया. आपण राम, हाय आशा, हाऊ आर यू. आशा, हॅलो राम, आय एम फाईन थँक यू. राम, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. शाळेत आल्यावर खूप बरं वाटतंय. आशा, सो नाईस टू सी यू. आता राम काय बोलला, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. शाळेत परत आल्यानंतर खूप बरं वाटतंय. तुम्ही पण फार मिस करत असणार ना तुमच्या शाळेला. किती दिवस झाले ना शाळेतच नाही गेलेत तुम्ही लोक. का नाही करतायत काय माहिती. आशा, सो नाईस टू सी यू अगेन. तुला परत एकदा पाहून खूप आनंद होतोय. हसन, आय एम न्यू हिअर. माय नेम इज हसन, व्हॉट्स युअर्स. मी इथे नवीन आहे. ह्याच्यापुढे तुम्ही हाय, हॅलो वगैरे घालू शकता. ठीक आहे. आय एम न्यू हिअर, मी इथे नवीन आहे. माय नेम इज हसन, माझं नाव हसन आहे. व्हॉट्स युअर्स, तुमचं नाव काय आहे, तुमची नावं काय आहेत. आशा, हाय हसन, माय नेम इज आशा. राम, माय नेम इज राम. ग्लॅड टू सी यू, ग्लॅड आहे हे, हा जी एल ए डी, ग्लॅड टू सी यू. तुला बघून आनंद झाला. हसन, मीट माय फ्रेंड्स वेद अँड रहीम. आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल. तुम्हा सर्वांना भेटून सुद्धा मला खूप आनंद झाला आहे. राम, हाऊ वॉज युअर जर्नी टू स्कूल. शाळेमध्ये शाळेमध्ये येताना तू कसा. ओ येस येस, इट्स नाईस. फार छान होती माझी जर्नी. आशा, हाऊ वॉज युअर हॉलिडे. बघा ह्याच्यामध्ये काय येणार, प्रश्न येणार. हाव पासून सुरू झालं की नाही, मग हाऊ वॉज युअर हॉलिडे, तुमची सुट्टी कशी गेली. राम, आय एन्जॉयड अ लॉट. व्हॉट अबाउट यू, मी खूप मज्जा केली, तुझ्याबद्दल काय. आशा, आय स्पेंड माय हॉलिडे इन माय विलेज, माझी सुट्टी मी गावी घालवली आहे. रहीम, आय कुड नॉट गो एनिवेअर बट मेनी ऑफ माय फ्रेंड्स वेअर हिअर. वी हॅड मच फन टुगेदर. मी कुठे गेलो नाही पण माझे पुष्कळ मित्र इथे होते आणि आम्ही खूप मज्जा केली. वेद एंड हिअर इन स्कूल वी ऑल वी शाल हॅव मोर फन टुगेदर. आणि शाळेसुद्धा आपण सगळे एकत्र मिळून खूप मज्जा करू. आशा, वेलकम टू अवर स्कूल. वेद, थँक यू. बस आता एवढंच संपवलं मी. तसं बोलायला बसलं तर हे बुक भरून जाईल पूर्ण. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कन्व्हर्सेशन लिहायचं आहे. ठीक आहे. चला तर बघा, आता तुम्ही लागा अभ्यासाला आणि आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे 1.2 वार्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. ठीक आहे. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.